नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत. आम्ही तुम्हाला छान असा गावरान पद्धतीने ताजा मसाला बनवून छान असा मटणचा रस्सा दाखवणार आहे आणि अळणी मटणही दाखवणार आहे. तर इथं मटण चांगलं 10 ते 12 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि सगळं पाणी यामधलं निथळून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेणं गरजेचं. इथं अद्रक, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला, त्याचं वाटण करून घ्यायचं. पातेल्यात तेल टाकायचं. ते एक मोठा तमालपत्र असा कट करून घेतलेला आणि दालचिनीचा थोडा तुकडा टाकायचा. लगेच त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, गॅसच्यात मूठ ठेवून कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा. इथं कांदा व्यवस्थित परतवला गेलेल्याच रंगावर परतून घ्यायचा, कच्चा अजिबात राहू द्यायचा नाही. यामध्ये आता हे अद्रक, कोथिंबीर, लसूण गॅसच्यात कमी करायची, व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये हळद थोडंसं मिक्स करून घ्यायचं, गॅसच्यात कमीच ठेवायची. यामध्ये आता हे स्वच्छ केलेलं मटण टाकायचं. असं परतून घ्यायचं, ते कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. ते हे गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करून व्यवस्थित परतून घेतलेलं. यामध्ये चवीनुसार मीठ, मीठ टाकल्यानंतरही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यावर आता एक प्लेट झाकायची, पाणी टाकायचं यावर, गॅसच्यात मंदच ठेवायची आणि हे पाणी गरम होऊ द्यायचं. पाणी गरम झालेलं हे बाजूला काढू थोडं. इथं पाणी न टाकता व्यवस्थित असं मसाला पाणी शिकलेलं आहे आमचं पाणी. यामध्ये आता हे गरम पाणी टाकायचं. परत ही प्लेट ठेवायची, गॅसच्यात मध्यम करायची, यावर परत पाणी टाकायचं आणि गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून मटण पूर्ण तुम्हाला जसं पाहिजे तसं शिजवून घ्यायचं. आता हे मटण दुसऱ्या गॅसवर मी शिजवून घेणार आहे. त्यावर वैभव कट केलेला कांदा टाकायचा. तेल गॅसच्यात मोठीच ठेवायची. कांद्याला किंचितसा रंग आल्याची बाजूला सारायची. मध्ये हिरव्या मिरच्या व्यवस्थित असं परतून घ्यायचं. मिरच्या थोडा रंग आला की बाजूला सारू. सुक खोबरं किंचितस तेल टाकायचं. त्या तवा तापलेला गॅसच्यात कमी केलेली खोबऱ्याला किंचितसा रंग आला की पूर्ण एकत्र असं परतून घ्यायचं. तिथं हरभर डाळ घेतलेली 2-3 चमचे, कमीच वापरायची फक्त सुगंधासाठी आणि छान असं किंचितसा दाटसरपणा येण्यासाठी हरभर डाळ वापरायची. तुम्ही इथं फुटाने वापरू शकता. इथं 2 चमचे धने घेतलेले, धने टाकायचे. गॅसच्याच कमी ठेवून व्यवस्थित असं परतत राहायचं, म्हणजे साहित्य करपत नाही, व्यवस्थित असं भाजलं जातं. इथं मी काही खडे मसाले घेतलेले, छोटे चक्री फूल घेतलेलं आहे, थोडेसे लवंग घेतलेले आहे, थोडे मिरे घेतलेले आणि 2 हिरवी वेलची. तर तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते टाकायचे, कमी प्रमाणात टाकायचे. दालचिनी आणि तमालपत्र मटण शिजवायला टाकलेले, सुकलं टाकलेले, त्यामुळे यामध्ये टाकायचं नाही. ते असं परतून घ्यायचं. सगळं साहित्य भाजून झालेलं काढून घेऊ. गॅस बंद केलेला. भाजलेलं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरला अगोदर सुक, नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. इथं मटण व्यवस्थित शिजलेलं, थोडा वेळ गॅस बंद करायचा. यामधलं काही आता आणि मटण काढून घ्यायचं. हे झालं आणि मटण छान असं. तर रस्स्यासाठी, तिखट रस्स्यासाठी काही थोडं पाणी ठेवायचं ते आणि मटण. तेल टाकायचं. यामध्ये आता हे जे वाटण बनवलं ते टाकायचं. वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं. वाटण जरी भाजून घेतलेलं असेल तरी छान असा रंग येण्यासाठी, छान असा सुगंधासाठी परतून घेणं गरजेचं. वाटण छान परतवलं गेलेलं, बाजूने तेल सुटलेलं. यामध्ये थोडीशी कोथिंबीर थोडंसं नुसतं मिक्स करून घेऊ आता. यामध्ये आता हे मटण, त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी, गरजेनुसार पाणी वाढवायचं. आता पाणी
व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवायची. इथं व्यवस्थित उकळी आलेली, आता गॅसच्याच कमी करायची. फक्त 5 मिनिटं आता हे मंदाचर ठेवायचं, म्हणजे छान असं मसाला छान रश्श्यामध्ये या मटणामध्ये मिक्स होऊन छान असा रस्सा बनतो. 5 मिनिटं ठेवून देऊ आता हे असं. इथं 5 मिनिटं झालेले, गॅस बंद करायचं. छान असा झणझणीत मटण रस्सा तयार झालेला, ताज्या मसाल्यामधला, एकदम गावरान चवीचा, एकदम पातळ नाही दाटसर नाही, एकदम छान असा रस्सा. एवढ्याच मसाल्यामध्ये नक्कीच बनवून पहा असा रस्सा कसा झाला तेही मला कमेंटमध्ये सांगा. या पद्धतीने आणि मटणही बनवून पहा. अशा माझ्या साध्या सोप्या एकदम झणझणीत अशा रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जे आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.